महिन्यापूर्वी खंजीर काढून तू गद्दारी केली होतीस आणि या गद्दारीचं उत्तर महाराष्ट्र वाट बघतंय. मतदान कधी होतं, मतपेट्या कधी उघडतात, मग कळेल महाराष्ट्राच्या मनात काय. अचानक रामनवमी आणि अचानक हनुमान जयंती ह्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रात 13 ठिकाणी दंगली होतात. इथे हिंदू मुसलमान वातावरण शांत असताना म्हटलो. मुघलांचा इतिहास काढला. त्याच्या मागणं त्यांनी काय काढलं माहितीये, गांधीजींचा संपूर्ण इतिहास गायब करून टाकला. आपल्याला दाखवलाय एक मुघल आणि इथनं गांधीजी झाकून टाकले. गांधीजींचा कुठलाही इतिहास ह्याच्या पुढे एनसीआरटी मध्ये दिसणार नाही. भारताला गांधी समजूच नाही याचा प्रयत्न केंद्र सरकार अगदी व्यवस्थित करत आहे. तुम्ही बघा की जगातला कम्युनिझम संपला, जगातला सोशलिझम संपला, पण जगातला गांधीजम संपायला तयार नाही. ते वारंवार गांधींना मारतायत पर गांधी कभी मरते नाही. वो सोचो से विचारो से जिंदा है और जब तक इस धरती का अंत होता नहीं तब तक गांधी को कोई मार नहीं सकता. और हम गांधी के विचारों के पीछे चलने वाले लोग हैं. काय चालू है महाराष्ट्र,
हे असं कधी बघितलं होतं का? मी आता मध्यंतरी बघितल्या, 2-3 यात्रा निघाल्या, अचानक यात्रा निघायला लागल्या. अरे मला स्पष्टपणाने महाराष्ट्राला सांगायचं आहे, सगळ्या यात्रा निघतील, पण 6 महिन्यापूर्वी या महाराष्ट्रात जी राजकीय संस्कृती होती त्या राजकीय संस्कृतीची अंतयात्रा करण्याचं काम आपले मुख्यमंत्री माननीय इक्षा शिंदे यांनी केलं. ही संस्कृती नव्हती आपली. आपल्या संस्कृतीमध्ये माणुसकी होती. हे असं मध्ये आलं की मग सगळं भाषणच विसरतो मी. आपली एक राजकीय संस्कृती होती, त्याच्यात आदर होता, आपलेपणा होता. एक विरोधी पक्षात माणसं आहेत, त्यांच्याशी वैमनस्य असावं ते विचारांचे, पण इथे व्यक्तिगत वैमनस्य काढलं गेलं. कुणाला जेलमध्ये टाकण्यात आलं, कुणाला चौकशा करण्यात आल्या, कोणावरती खोट्या केसेस टाकण्यात आला. खोट्या केसेस टाकण्याच्या तर उदाहरण दुसरं कोणी द्यायलाच नको, मी स्वतःच त्याचा साक्षीदार आहे. एका बाईला फक्त असं हाताने बाजूला केलं तर 354, आणि 354 टाकण्याच्या आधी त्या बाईशी चर्चा कोण करत होते मी नाव घेत नाही, तुम्ही समजून जा. असं राजकारण ह्या महाराष्ट्राने बघितलं नव्हतं. आज अर्धे अधिक कारखाने आपले गुजरातला जात आहेत. फॉक्सकॉन नावाचा मोठा कारखाना स्वित्झर्लंडला सही करून आदित्यजी ठाकरे देसाई साहेब हे महाराष्ट्राच्या भूमीवर आणलेला, कमीत कमी 2-2.5 लाख पोरांना नोकऱ्या लागल्या असता तो गेला गुजरातला. म्हणजे जे महाराष्ट्रात येत आहे ते सगळं गुजरातला जात आहे. मग महाराष्ट्रासाठी काय? सर्वात जास्त GST महाराष्ट्र देतो, सर्वात जास्त इन्कम टॅक्स महाराष्ट्र देतो, महाराष्ट्राला परतावा म्हणून काय मिळतोय? तो मागण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि तो आम्ही मागतो आहोत. हे राज्य जिवंत ठेवायचं असेल, आज या राज्याची हालत काय? प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती किती कर्ज आहे महाराष्ट्राचं जरा तपासून घ्या. काय जातात तिथे? इथे आम्ही 50,000 कोटीचा प्रकल्प देत आहोत, मग ते मराठवाड्यात गेले. इथे 25,000 कोटीचा प्रकल्प देत आहोत. अहो बोलायला थोडी पैसे लागतात, बोलायला काहीच लागत नाही. आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचा भाषण तर काय वेगळाच असतं, ते महाराष्ट्रावर कधी बोलतच नाहीत. ते जिथे जातात तिथे आम्ही 6 महिन्यापूर्वी खोखोच्या सामन्याला समजा गेले, खोखोच्या सामन्याचं उद्घाटन करायला गेले मुख्यमंत्री, आम्ही 6 महिन्यापूर्वी असेच खो दिले आणि संघ बाद करून टाकला. कबड्डीला गेले, आम्ही 6 महिन्यापूर्वी अशीच कबड्डी खेळत होतो आणि पाय ओढले. पाय ओढले कोणाचे? तर ज्यांनी मुलगा म्हणून त्या घरात तुम्हाला स्थान दिलं त्याचे पाय ओढले. क्रिकेट खेळायला गेले, क्रिकेटच्या सामन्याला गेले, 6 महिन्यापूर्वी आम्ही असे षटकार मारले होते. अरे बाबा तू काही मारले नव्हतेस, 6 महिन्यापूर्वी खंजीर काढून तू गद्दारी केली होतीस आणि या गद्दारीचं उत्तर महाराष्ट्र वाट बघतंय. मतदान कधी होतं, मतपेट्या कधी उघडतात, मग कळेल महाराष्ट्राच्या मनात काय. इथे कोणालाही धमक्या येत आहेत? आमच्या इथे एक रोशनी शिंदे नावाची पोरगी होती, शिवसेनेची होती. आता आपण जरा हे झेंडे बिंडे आहेत ना हे बाजूला काढूया. तुमचं आणि माझं पक्षविरहित रक्ताचं नातं जोडूया आणि या गद्दारांना घरात बसवण्यासाठी सगळे तन मन धनाने एक होऊया. आमच्या इथे रोशनी शिंदे नावाची एक कार्यकर्ती होती शिवसेनेची, अतिशय इंटेलिजंट. एका पत्रकाराला शिवसेनेच्या प्रवक्त्याने दम दिला. त्याने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की ठाण्यामध्ये एक प्रवक्ता पत्रकाराला कसा काय दम देऊ शकतो?
आणि त्याच्यावर तिने ट्विट केलं की हे चुकीचे हे संस्कार शिवसेनेचे नाहीत, तुम्ही असं वागू शकत नाही. त्याचा राग येऊन तिच्या कंपनीमध्ये पोरं घुसली, बायका घुसल्या आणि तिला लाथाबुक्क्यांनी तुडवलं. माझ्या महिला भगिनींना सांगू इच्छितो, मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो, ती बाई सांगते, ओरडते की माझं IVF चं ऑपरेशन झालंय, माझं IVF चं ऑपरेशन झालंय, लाथा मारू नका. पण यांच्या अंगात कुठली राक्षसीन घुसलेली माहीत नाही. त्याने तिने तिला त्या बाईंनी तिला त्याच जागी मारलं ज्याच्यातनं ज्या स्त्रीला मातृत्व होय मिळतं ते मातृत्वाची तीव्रत खराब झाली. म्हणजे एका स्त्रीचं पूर्णत्व हे मातृत्वात असतं, तिला माता होण्यापासून रोखण्याची मजल यांची गेली आणि त्या रोशनी शिंदेची साधी तक्रार सुद्धा घेतली गेली नाही. त्याला काय म्हणायचं? सध्या एकंदरीतच प्रशासनाचं वागणं बघितलं की प्रशासन काय करतं हेच कळत नाही. म्हणजे प्रशासन अस्तित्वात आहे की नाही हेच महाराष्ट्राच्या लक्षात येत नाहीये. पोलीस तर हॅलो यस सर, म्हणजे अशी परिस्थिती आहे की समोरनं फोन आला तर कमिशनर खुर्चीवर उभा राहतो, यस सर. अरे तू IPSची शपथ घेऊन आलायस, आय विल रिमेन नॉन बायस्ड, मी पक्षपाती करणार नाही अशी शपथ घेऊन तू खुर्चीवर बसलायस. मात्र आज त्या खुर्चीवर बसून तुम्ही शाखा प्रमुखासारखे काम करत आहात हे उभ्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना मिसळ. त्या पोलीस बिचारांची काही चुकी नाही, हतबल आहेत ते. त्यांच्या मनातही त्यांना कळतंय की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय. पण जेव्हा एखाद्या सरकारने ठरवलं की सगळंच सोडून द्यायचं म्हटल्यावर करणार काय? आम्ही मामले लागलोय, पूर्वीपासून आमचं OBC च गाराण होत, आमचे अध्यक्ष होते नानासाहेब पटोले, त्यांनी ठराव आणला, एकमताने ठराव पारित झाला की OBC ची गणसंख्या झाली पाहिजे, लोकसंख्या मोजली गेली पाहिजे. असं असताना मात्र कुठेही हे सरकार, म्हणजे तेव्हा देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी याला समर्थन दिलं होतं. पण समर्थन दिलं असताना पण OBC ची लोकसंख्या मोजण्याचं काम हे सरकार करू इच्छित नाही, हे दुर्दैव आहे. एकंदरीत बहुजनांवर अन्याय करण्याचं काम या सरकारमध्ये केलं जात आहे आणि हे बहुजनांच्या लक्षात आलं पाहिजे. इथे दंगली या ठरवून केल्या जात आहेत. अचानक रामनवमी आणि अचानक हनुमान जयंती ह्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रात 13 ठिकाणी दंगली होतात. इथे हिंदू मुसलमान वातावरण शांत असताना ते पेटवण्याचं काम केलं जात आहे, ते जाणीवपूर्वक केलं जात आहे. कारण का सगळे रिपोर्ट असे येत आहेत की आत्ताचं BJP आणि शिवसेनेचे शिंदे गट यांना फार काही जागा मिळणार नाहीत असा रिपोर्ट येतोय. मग असा जेव्हा रिपोर्ट येतो तेव्हा एकच मार्ग असतो, त्या म्हणजे दंगली करणं. आणि त्यामुळे या दंगलीचं वातावरण तयार केलं जात आहे. ह्याच्यापासून सावध राहा, आपण एक होऊन लढूया. बहुजन समाजाने एक झालं पाहिजे, बहुजन समाजापुढेच आपल्या अस्तित्वाची लढाई आहे एवढं लक्षात ठेवावं. आणि आपण एक होऊन महाविकास आघाडीला साथ द्यावी एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.